अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, त्याचबरोबर एसपी, सीओ, आयजी, सर्व अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित मोठ्या संख्येने नागरिक, बांधव, भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी आपल्याला सगळ्यांनाच या लोकार्पण सोहळ्याला मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आता आपला आदिवासी आणि ऐरावणी आपली इथं आहे गुलाबराव खानदेशी. राम राम. कसा शेतस भट्टा? दिवाळी कशी गेली? जोरमा खानदेशना लोके पक्का दिलदार शेतस. मुठभर लेतस आणि तगारीभर देतस. दिलदार लोक आहेत ना. जय खानदेश. काय दादा तुम बटा अवल आहे का? बरोबर आहे, अवल आहे ना. नंदूर बासियांना माझा नमस्कार. सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा. खर म्हणजे आज अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट अशा नवीन प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आणि लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो. मी येताना रस्त्यात खूप लोक स्वागतासाठी थांबले होते. मी गाडीतून उतरल्यावर पत्रकार मला विचारत होते, एवढा उत्स्फूर्त असं प्रतिसाद, लोकांचं प्रेम, लोकांचे आशीर्वाद आणि हे पाहिल्यानंतर खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही कार्यक्रमानिमित्त जातो, उद्घाटनं असतील, भूमिपूजन असतील, त्या सभा असतील, यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोकांचं प्रेम, आशीर्वाद, शुभेच्छा पाहायला मिळत आहेत. खरं म्हणजे खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये सर्वसामान्य लोकांचं सरकार, हे जनतेच्या मनातलं सरकार खऱ्या अर्थाने 2019 जे शिवसेना भाजप युतीचं सरकार यायला पाहिजे होतं ते खऱ्या अर्थाने गेल्या 3 महिन्यापूर्वी आलेलं आहे. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये या राज्यामध्ये जे काही विकास कामं मंदावली होती, थांबली होती, त्याला गती देण्याचं काम हे आपलं युतीचं सरकार करतंय. हे सर्वसामान्य लोकांचं सरकार लोकांच्या भावना अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आहे. खरं म्हणजे मी देवेंद्रजींच्या देखील मंत्रिमंडळामध्ये मंत्री होतो, त्यांच्या नेतृत्वाखाली देखील 5 वर्ष 2014 ते 2019 असे अनेक प्रकल्प या राज्यामध्ये सुरू झाले. मग मुंबईतले मेट्रोचे प्रकल्प असतील किंवा ग्रामीण भागातले इतरही मोठे प्रकल्प असतील, जसे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, असे अनेक मोठे प्रकल्प देखील सुरू झाले. परंतु दुर्दैवाने आपल्या सगळ्यांना माहित आहे की कोविड असेल, इतरही काही कारण असतील, मी काय ते आज त्या अगदी मला राजकीय राजकारणावर काही बोलायचं नाही, परंतु जे काही आपण पाहिलं, अनुभवलं, या राज्यामध्ये जी काही गती मंदावली किंबहुना पूर्णपणे थांबली होती, त्याला आम्ही या राज्यामध्ये सरकार स्थापन केल्यानंतर तातडीने चालना देण्याचं काम सुरू केलं. आज आपण पाहतोय की गेल्या 3-4 महिन्यामध्ये या राज्यात अनेक मोठे निर्णय पण घेतले. या राज्यामध्ये आपण पाहिलं की अनेक म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचे आम्ही निर्णय घेतले, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय असतील. या राज्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला सांगितलं होतं
की या राज्याने देखील जसं केंद्राने काही पेट्रोल डिझेल मध्ये पैसे कमी केले तसे राज्याने देखील केले पाहिजे, परंतु गेल्या अडीच वर्षामध्ये ते केले नव्हते. परंतु आपलं सरकार आल्या आल्या पेट्रोलमध्ये 5 रुपये डिझेलमध्ये 3 रुपये आपण कमी करून टाकले आणि तो सर्वसामान्य लोकांना काही प्रमाणात का होईना दिलासा देण्याचं काम आपण केलं. त्यानंतर आपण पाहिलं शेतकरी जे आहेत ते संकटामध्ये होते, त्यांना न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी केलं. आपल्याला माहित आहे आतापर्यंत एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत दिली जात होती, परंतु आपल्या सरकारने एनडीआरएफच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेतला. सगळ्या अटी शर्ती बाजूला ठेवल्या, आपण 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टरचा निर्णय आपण घेतला. त्याचबरोबर आपल्याला मी सांगतो जवळपास जर नियमाने आपण जर मदत दिली असते तर 1,500 कोटी रुपये आपल्याला वाटायला लागले असते, परंतु आपल्या सरकारने 6,000 कोटी वाटण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर नियमित कर्जफेड करणाऱ्या लोकांना 50,000 पर्यंत त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा लाभ देण्याचा निर्णय कधी घेतला 2019 साली, परंतु त्याची अंमलबजावणी आपलं 3 महिन्यात सरकार आल्यानंतर तातडीने सुरू झाली. आपल्याला मला सांगायला अभिमान वाटेल की एकाच दिवशी जवळपास 6,90,000. संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे